नमस्कार मुलांनो, आज आपण एक पद्यपाठ बघणार आहोत। खोद आणखी थोडेसे आणि याच्या कवयित्री आहे आसावरी काकडे। एक सुंदर सकारात्मक कविता कशी असावी किंवा एक प्रयत्नवादी कविता कशी असावी याचा सुंदर आदर्शपाठ घालून देणारी ही कविता खोद आणखी थोडेसे। थोडी प्रतीकात्मक आहे, रूपकात्मक आहे, पण आपण त्यामागचा अर्थ नक्कीच जाणून घेणार आहोत। संयम, चित्त, आत्मविश्वास आणि चिकाटी, कुठल्या चार गोष्टी? संयम, चित्त, आत्मविश्वास आणि चिकाटी, ह्या चार गोष्टी, या चार गोष्टी आपलं ध्येय साध्य करायला अतिशय परिणामकारक ठरतात। तुमच्याजवळ आत्मविश्वास असेल, संयम, पेशन्स असेल, कुठलंही ते ध्येय मिळवण्यासाठी आपल्या अंगी चित्त असेल आणि ते काम करण्याची चिकाटी, सातत्य जर आपल्यामध्ये असेल, तर आपण साध्य करायचं जे ठरवलं असेल, साध्य करण्यासाठी जे ठरवलं असेल, ते ध्येय निश्चितच साध्य करणार आहोत। यासाठी त्यांनी विहिरीची उपमा दिलेली आहे की विहिरीला जसं जसं खोदलं, जेवढं खोल खोदाल तेवढं पाणी लागेल। सुरुवातीला नाही पाणी लागत, कितीही खोदलं तरी, कितीही प्रयत्न केले तरी नाही पाणी लागत। मग आपण विचार करतो आणखी एक फूट खोदावं, आणखी एक फूट खोदावं, आणि एक वेळ अशी येते की त्या विहिरीला तळाशी पाणी लागतंच। याच व्यवहारातल्या एका कृतीचा वापर एक प्रतीकात्मक रीतीने कवयित्रीने या कवितेतून केलेला आहे आणि त्याच कृतीतून आपल्याला संयमही शिकवलेला आहे, जिद्दही शिकवलेली आहे, आत्मविश्वासही शिकवला आहे आणि चिकाटीही शिकवलेली आहे। काय म्हणतात त्या बघा। कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेकडे आपण जाऊया, पण तत्पूर्वी मी तुम्हाला आसावरी काकडे, जे अजूनही आहेत पुण्यात असतात राहायला, त्यांचा मी थोडक्यात परिचय जो आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, प्रसिद्ध कवयित्री आहेतच, त्यांचे अनु मनुशिरू, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, स्त्री असल्याचा अर्थ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत। आणि त्यांचा जो लाहो संग्रह आहे त्यामधूनच ही आपली आजची कविता घेतलेली आहे। तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह इत्यादी लेखन त्यांचं प्रकाशित आहे। प्रकाशित आहे म्हणजे पुस्तक रूपाने आपल्यासारख्या वाचकांसमोर ते आलेलं आहे, जे लायब्ररीत आपल्याला सहज उपलब्ध होतात। 1990 साली विशाखा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि 1992 साली राज्य पुरस्कार आपल्या महाराष्ट्र शासनाचा, हे दोन्ही पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर अशा ह्या गुणी प्रतिभाशाली कवयित्रीची कविता खोद आणखी थोडेसे हे आपल्याला शिकायची आहे। काय आहे या कवितेत? जीवनात प्रयत्न अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, जे होईल ते चांगलं होईल ह्या विचाराची ही विचारसरणी, ती सकारात्मकता, यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी, आत्मविश्वासाने आणि चिकाटीने कार्यरत राहावे लागते। चांगुलपणावर विश्वास ठेवावा लागतो। सगळ्याच गोष्टी वाईट नसतात। जे काही वास्तव आहे ते आनंदाने स्वीकारावे, कोणत्याही भ्रमात, म्हणजे कोणत्याही दिखाव्यात राहू नये, शंका कुशंकात राहू नये, उमेदीनं जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, कष्ट करावं, असा संदेश या कवितेतून व्यक्त होतो। आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसे जर पुढे गेले तर यश निश्चितच मिळते। अरुणिमाची गोष्टमध्ये आपण बघितलं होतं, ती थांबली होती का? नाही, चिकाटीने पुढे गेली म्हणून ती यशस्वी ठरली। तोच आशय या कवितेतून आपल्याला दिसतोय की खोद आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी, चित्त आणि आशावाद सूचित करणार आहे। ही कविता ना काव्यगुणाने नटलेली आहे,
प्रसाद हा काव्यगुण या कवितेत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल काव्यालाही गुण असतो. हो, मराठी साहित्यात तीन काव्यगुण सांगितलेले आहे, ओज, प्रसाद आणि माधुर्य. तो खूप व्यापक अभ्यास आहे, तो आपण इथे घेणार नाही, पण त्या तीनपैकी एक गुण जो प्रसाद आहे, ती ही कविता प्रसाद गुणांनी नटलेली आहे, अर्थातच ही कविता प्रासादिक आहे. त्याचबरोबर या कवितेत भावसौंदर्य तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यात विचारांचं सौंदर्य आहे, विचारसौंदर्य आहे. आपल्याला काव्यसौंदर्य लिहायला येतं, भावसौंदर्य लिहायला येतं आणि विचारसौंदर्यही. तर ही कविता विचारसौंदर्यासाठी एक छान अशी कविता आहे. बघा, अष्टाक्षरीमध्ये आहे, प्रत्येक चरणात आठ अक्षर, चार चार ओळींची गेय कविता आहे, सुंदर. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. प्रचंड आशावाद असलेली कविता ती ओळस तशी, बघ खोद आणखी थोडेसे, हे मानवा, अरे खोद आणखी थोडस, खोद प्रयत्न तर कर, खाली असतेच रे पाणी, फक्त थोडं प्रयत्न करणं गरजेचं आहे. तू धीर सोडू नको, संयम, धीर सोडू नको, आशावादी राहा. बघ सगळीच नाणी खोटी नसतात, जगामध्ये सगळंच खोटं नसतं, काहीतरी चांगलं सुद्धा आपल्या हाती लागतंच. आशावाद, हो दाणे की थोडेसे खाली असतेचं पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. नाण्यांची एक प्रतिमा इथे वापरलेली आहे आणि विहिरीची, की विहिरीला खोद, खोद आणखी थोडेसे प्रयत्न कर. कुठे नाणी सापडली, सगळी नाणी आपण म्हणतो ना खोटे सिक्के, खोटे सिक्के म्हणजे या जगातले लबाड, धूर्त, फसवणारे लोक. सगळेच असे नसतात, काही सज्जन देखील असतात. चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्याला लाभू शकतात, त्याचा लाभ होऊ शकतो, ते मिळू शकतं, फक्त प्रयत्न करायला काय हरकत आहे, थोडा संयम, पेशन्स ठेवायला काय हरकत आहे, वाट पाहायची ना, मिळेल, चांगलं मिळेल. म्हणून म्हणतात हो दान की थोडेसे खाली असतेच पाणी, म्हणजे आपल्याला यश मिळतच मिळतं ते असतंच. धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. पुढचं कडवं, एक दृष्टांत दिलेलं आहे, दृष्टांत अलंकाराचं एक उदाहरण आहे. बघा, घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. घट्ट मिठू नाही ओठ, आपल्या मनामध्ये गाणं असतं ते बाहेर येऊ द्यावं. एक स्त्रीला उद्देशून म्हटलंय जणू काही, की ओठ घट्ट दाबून आपलं आतल्या आत दुःख सहन करू नकोस, अबोलपणे त्या वेदना मनातल्या मनात दाबू ठेवू नकोस, सहन करू नकोस, आत खोल मनात प्रत्येकाच्या मनातच एक आनंदाचं असं गाणं दडलेलं असतं, ते बाहेर येऊ दे, आनंदाने जग. प्रत्येकाच्या मनामध्ये जे गाणं असतं ना ते शोध. आर्त जन्मांचे असते, आर्त म्हणजे अतिशय दुःखद, बघ रित्या गळणाऱ्या पाणी, कुठून गळतं पान, झाडावरून. केव्हा, आत्ताच नुकताच निघून गेलेल्या शिशिर ऋतूत, शिशिरात झाडावरून मूकपणाने पान गळत. चंद्रशेखर गोखलेंची खूप सुंदर चारोळी आहे, झाडावरून पान गळत त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला वेदनाच होत नाही, बरोबर ना. झाडावरून ते पिकलं पान जेव्हा गळतं, खरंच त्याचा आवाज होतो का, आपल्याला नाही येत त्याचा आवाज. मग याचा अर्थ असा की त्याला दुःख होत नसेल त्या झाडापासून दूर होण्याचं, नक्कीच नक्कीच त्याच्या मनामध्ये अतिशय दुःख असेल, विलग होणं, विरह होणं, वियोग होणं, कुणाहीसाठी सजीव असो की निर्जीव, ही बाब दुःखदच असते. जन्मभराची वेदना साठली असते त्या पानांमध्ये, ते गळताना दुःख करीत नाही, पुन्हा पालवी फुटेल, बघा
पुन्हा पालवी फुटेल या आशेवर ते गळून पडते. मग आपण का दुःख धरून ठेवायचं? आपल्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस येतील या विचाराने ते दुःख बाहेर निघून जाऊ द्यायचं. आनंदाने गाणं गायचं जे आपल्या मनामध्ये दडलेलं असतंच असतं. प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्नवाद, प्रयत्नांचा विचार ते सांगितलं. प्रयत्नवाद तिसरं, मोठ मिटून कशाला मनायाची भरलेली. मोठ मिटून घ्यायची आणि उगाच म्हणायचं भरलेली आहे. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. मोठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेलीच आहे असे म्हणू नये, म्हणजे खोट्या भ्रमात राहू नये. जे नाही आहे त्याला आहे असं म्हणू नये. म्हणजे स्वतःकडे काही सत्ता, संपत्ती, वैभव, सौंदर्य नसताना ते असल्याचा बडेचाव, म्हणजे मोठेपणा मिरवू नये. जे नाही त्याची हाव मुळीच धरू नये. उलट उघड्या उंजळीत मनात असलेली तळी आणि त्यातील गारवा धारण करावा. मनात जो ओलावा आहे त्याच्यातला आनंद शोधावा. आपल्या मनामध्ये अंतःकरणात ओलावा असतो, भावनांचा, प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा. तो ओलावा, तो गारवा, त्याचा आनंद घ्यावा. तीच आपली खरी समृद्धी, तीच आपली खरी श्रीमंती समजावी. हे सदर उदाहरण दिले की नुसती बघा मूठ मिटायची आणि म्हणायचं की माझी मूठ भरलेली आहे. खरंच का? असा बडेजावपणा मुळीच नको. या भ्रमात नाही राहायचं. आपण जे आहे त्यात समाधानी राहायचं. जे आपल्याजवळ आहे त्यात आनंद शोधायचा. आपल्याजवळ काही नसलं तर चालेल, पण आपल्या मनात एकमेकांविषयी प्रेमभावना तर आहे, त्या प्रेमाचा ओलावा तर आहे, त्या आपुलकीचा, मायेचा, जिव्हाळ्याचा गारवा तर आपल्या मनातून आहे. तो पाझरतो ना, मग त्यात तो जरा पाझरू द्या, त्याला वाहता होऊ द्या, त्याचा आनंद घ्या. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत. ते सुंदर सांगितलं आसावरी काकडे ताईंनी. पुढे बघा काय म्हणतात. धैर्यवाद सांगितलं आता. धीर ठेवा, हिम्मत हारू नका. झराला गेलंच तिथे कुठे खोदा खोदा आणखी थोडेस खोदा. काय म्हणते बघा. झराला गेलंच तिथे खोदा आणखी जरासे, उमेदीन जगण्याला बळ लागते थोडेसे. थोडेसेच तर बळ लागते जगायसाठी. उमेदीनं, तरुणपणासारखं, तरुणपणाने, तेवढ्या ऊर्जेने, उत्साहाने जगायला थोडंसंच तर बळ लागतं. मग थोडंसं आणखी खोदायला काय हरकत आहे? लागेलच जरा. किती मोठी सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे या ओळींमधून, की सगळं चांगलं होईल. सकारात्मकता, उत्साहवर्धक ओळी आहे ह्या. अगदी नैराश्य दूर करणारी ही कविता आहे. आज कितीतरी विद्यार्थी या अपयश आलं म्हणून स्वतःला संपवू बघतात, स्वतःचं आयुष्य संपवण्याच्या मार्गी लागतात. पण अशा अविचाराच्या मार्गावर आपण कधीही जाऊ नये. त्यावेळी ही कविता आठवत. खोदा आणखी जरासे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. आणि शेवटचं कडवं, जरा लागेलच तिथे खोदा आणखी जरासे, पुन्हा प्रयत्न कर, यश मिळेलच. उमेदीनं जगण्याला बळ लागते थोडसे. आशावाद, प्रचंड आशावाद, प्रयत्नवाद, धैर्यवाद सांगणारी ही कविता. छोटीशीच पण सुंदर आशयाची, अतिशय आशयपूर्ण, तगडा आशय. शब्द तर आहेच, मुक्त छंदात नसली तरी ती अष्टाक्षरी या छंदात आहे. गेय कविता आहे. मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणून दाखवली त्या पद्धतीने ती आहे. त्याची अर्थ समजला असेल. विचार सौंदर्य जेव्हा तुम्हाला स्पष्ट करायला सांगतील तेव्हा यात कुठला विचार सांगितलेला आहे? तोच जो काव्य परिचयात दिलेला आहे. प्रयत्नवाद, धीर सोडू नये, संयम, चित्त, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने आपलं कार्य करीत राहावं, आपलं जीवन जगत राहावं. आपल्याला हवं ते यश मिळतच. सुरुवातीला अपयश आल्यासारखं वाटत असेल पण प्रयत्न सोडू नये, निश्चितच आपल्याला यश मिळतच मिळतं. ते असतंच, थोडासा प्रयत्न करावा लागतो बस. त्यासाठी त्यांनी कुठली प्रतीकं वापरली की विहिरीचं पाणी काढताना
विहिरीचं पाणी शोधताना ते लागावं म्हणून खोदताना आपण जसे प्रयत्न करतो, आणखी जरासे खोदतो, आणखी जरासे खोदतो, तसेच प्रयत्न आपल्याही आयुष्यात असायला हवे. बघा, काही संकल्पना दिलेल्या आहे, सारी खोटी नसतात नाणी. याचा अर्थ काय होतो? तो आ मध्ये दिलेला आहे. इकडे दिलेला आहे की मनातील विचार व्यक्त करावे, नाही. मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे, नाही. सगळे लोक फसवे नसतात, हो, हे बरोबर आहे. सारी खोटी नसतात नाणी या संकल्पनेचा खरा अर्थ होतो, सगळे लोक फसवे नसतात. दुसरं, घट्ट मिटू नका ओठ. काय होतो याचा अर्थ? मनातील विचार व्यक्त करावे, हेच, मनातील विचार व्यक्त करावे. तिसरं, मोठी मिटून कशाला म्हणायची भरलेली? मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. भ्रामक खो सगळे लोक फसवे असतात नसतात, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नये, हे बरोबर आहे. मोठे मिटून कशाला म्हणायचे भरलेली या संकल्पनेचा अर्थ होतो, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नये. आणि चौथा आहे, उघडून ओंजळीत घ्यावी मनातील तळी. या संकल्पनेचा अर्थ होतो की मनातील विचार प्रकटपणे व्यक्त करावे. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण लिहा करा. खोदणे या शब्दाचा या कवितेतील अर्थ काय सांगा? विहीर आणखी खोदणे, नाही. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे, हो, जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. पुढे आणखी दिलेलं आहे, घर बांधणीसाठी खोदणे, नाही. वृक्ष लागवडीसाठी खोदणे, नाही. तर या कवितेतला अर्थ आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. आणि दुसरं दिलेलं आहे, गाणे असते मनी. मनात गाणं असतं म्हणजे काय? मन आनंदी असते, गाणे गाण्याची इच्छा असते, मनात नवनिर्मिती क्षमता असते की गाणे लिहिण्याची इच्छा असते? पहिलं, मन आनंदी असते. आता आपण काय घ्यायचं? मनातले गाणे असं म्हटल्यावर मनातलं गाणं, मन आपलं आनंदी असतं असं म्हटल्यावर तुम्हाला सुचला ना कल्पना, तुम्हाला काय सुचतं सांगा बरं? काय सुचलं तुम्हाला? गुरुजनांविषयीचा आदर आपल्या मनात असायला हवं, आनंदाची गोष्ट. आपल्या आईवडिलांविषयी कृतज्ञता असावी. आईवडील आपल्यासाठी जे करतात ती जाणीव, त्याची जाणीव आपल्याला असावी. आपल्या देशावर आपलं प्रेम असावं, मातृभूमीचा आदर असावा, आणि मित्रमैत्रिणींबद्दल प्रेम असावं, जिव्हाळा असावा. एक छानसा तुम्हाला खालील ओळींचं रसग्रहण करा असं म्हटलेलं तुम्हाला करायचंय. झरा लागेल असं तिथे खोद आणखी जरासे. आणखी दुसरं एक दिलेलं आहे की आर्त जन्मांची असते रित्या गळणाऱ्या पाणी. या ओळीमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. तुम्हाला करता आलं पाहिजे की गळणाऱ्या पानाला, शिशिर ऋतूत झाडापासून दूर होणाऱ्या त्या पिकलेल्या गळणाऱ्या पानाला दुःख होत नसेल का? होतं. पण तो आपलं दुःखाचा असा गाजावाजा करतो का? नाही. का नाही होत? का नाही तो दुःख मानून घेत? कारण पुन्हा पालवी फुटेल हा आशावाद त्याच्या मनात असतो, त्यामुळे तो आनंदी असतो. कोण? ते गळणारं पान. गाणे असं ते गमणी ह्या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. नवीन आपण काहीतरी तयार करतो, आपलं मनातील जे सामर्थ्य असतं ते आपल्याला असं व्यापक बनवायचं असतं. आता कवयित्रीने आपल्याला या कवितेमधून खरं म्हणजे काय करावं आणि काय करू नये असं सांगितलंय. तर काय काय करावं असं सांगितलंय? हां, खोदावे, आणखी थोडेसे खोदावे. ओंजळीत काय करावं? मनातली तळी भरून घ्यावी.
आणखी उमेदीने जगावं, आशेने उत्साहाने जगावं. बरं, काय करू नये असं सांगितलंय? धीर सोडू नये. कुठे सांगितलंय? कुठल्या ओळीत आहे धीर सोडू नये? शेवटी जरा लागेल असं तिथे खोद आणखी जरासे, इथे म्हटलेलं आहे धीर सोडू नये. आणखी काय करायला सांगितलंय? घट्ट मिटू नये ओठ. आपलं मनातला जो आनंद असतो तो असा ओठांच्या आत दाबून धरू नये. घट्ट मिटू नये ओठ. आणखी बडेजावपणा दाखवू नये. यासाठी कुठली ओळ दिलेली आहे? मोठ मिटू नकशाला म्हणायचे भरलेली. आपली मोठ मिटून ती भरलेली आहे असं म्हणू नये. आवडली कविता? काय काय यामध्ये? आशावाद, प्रयत्नवाद, धैर्यवाद, सकारात्मकता, उत्साहवर्धकता अशा अनेक गुणांनी नटलेली ही कविता आपल्याला काय शिकवून गेली? संयम, जिद्द, आत्मविश्वास आणि सकारात्मकता. ठीक आहे, चला आपण आता पुढील कवितेकडे पुढील व्हिडिओमध्ये आपण वळणारच आहोत. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद.